जय हिंद। सभागृहात बसलेले सगळे श्रोते, मला एक विचार सुरुवातीपासून येत होता आणि विशेष करून जेव्हा कश्तीने म्हटलं की मराठी बोलायला पाहिजे, तर मला एक गोष्ट अशी सांगावशी वाटते की माझा जन्म महाराष्ट्रात नाही आहे। माझा जन्म छिंदवाड्याला झाला तो काही माझा गुन्हा नाही। माझे वडील ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये होते आणि बाकी आमच्या कुटुंबातले सगळे लोक, त्यांचा जन्म महाराष्ट्रातला आहे। म्हणजे वडिलांकडनं, आईकडनं, माझ्या बायकोकडनंसुद्धा माझे मुलंही दोघं, त्यांचा जन्म अकोल्याचा आहे। मीच एकटा आहे ज्याला तुम्ही आउटसाइडर म्हणू शकता, पण मनापासून हृदयापासून मी मराठी भाषी आहे। आणि मराठी भाषी असल्यामुळे आता आम्ही पुण्याला स्थायिक होणार। याच्यापुढे एक प्रश्न अजून येतो, जसे एक फूल असते आणि त्याचा जो सुगंध असतो त्याला अशी काही टेरिटरी किंवा सीमा किंवा बंधन असं नसते, तसंच या सभागृहात जे काही विचार चाललेले आहेत त्याला बंधन नको। नवीन काळात आता सोशल मीडिया आलेला आहे, आपल्याला हे विचार करायला पाहिजे की जे आपण चर्चा करतो आहे ते इथेच या लोकांमध्ये सीमित ठेवायला पाहिजे का? आता मी पाहिलं जितके विजेते आहेत, कोणी हैदराबादहून आहे, कोणी गोव्याहून आहे, आणि हा विचार मला दिल्लीला असताना बऱ्याचदा यायचा। दिल्लीला एका काळी मराठी भाषी बरेचसे लोक होते, मंत्री होते, लोकसभेचे अध्यक्ष होत्या, आणि आम्हाला नेहमी हे वाटायचं की आपण एका ठिकाणी बसून का नाही आपसात संवाद करत। तर त्याचं एक कारण आहे की कुठेतरी हे की आम्ही पुण्याचे, आम्ही मुंबईचे, आम्ही विदर्भाचे, आम्ही खान्देशचे, आम्ही मराठवाड्याचे, आम्ही गोव्याचे, आम्ही तमिळनाडूचे, पण ते आपण एका बाजूला सोडू, असं विचार करू। आपण तर अटक आणि कटकपर्यंत गेलो होतो, तिथेही आपले वंशज आहेत तिथे, मग त्यांना सगळ्यांना सोबत घ्यायसाठी आपण जर समजा एक भाषा वापरली, तुम्हाला आश्चर्य वाटेल जितकेही वेगळ्या समाजात तिथे लोक आहेत त्यांचे सगळ्यांचे महाराष्ट्र समाज आहेत, आणि त्या लोकांना असं वाटते की त्यांनी इथल्या लोकांशी जुळून राहावं। माझ्या भाषेतही तुम्हाला एक वेगळं स्वरूप दिसत असेल, कारण याच्यात एक इंदोरचा स्पर्श आहे, कारण माझे बरेच वर्ष इंदोरला गेले आणि इंदोर, जबलपूर, नागपूर अशा ठिकाणी मी लहानाचं मोठं झालो, म्हणून त्या भाषेत एक प्युरिटी नाही आहे जे तुम्ही म्हणाल प्युरिटी, पण मी म्हणतो त्याच्यात एक वेगळं फ्लेवर आहे, आणि ते फ्लेवर आपण अजून वाढवायला पाहिजे। म्हणून मग मी ठरवलं, कश्ती तुला सांगून, की मी आता हिंदी, इंग्लिश आणि मराठी तिन्हीमध्ये बोलणार आहे। त्याचं कारण आहे, हे YouTube रेकॉर्ड होत आहे आणि मला नातूंनी म्हटलं की हे ऑनलाईन जाणार आहे। ऑनलाईन गेल्यानंतर सगळ्यांना कळायला पाहिजे की काय विचार आहेत, राष्ट्रवाद काय आहे, हिंदुत्वाची परिभाषा काय आहे। आणि इथून मी स्विच करतो आता। When I went to Central America, El Salvador, for a UN peacekeeping mission, and way back in 1993, I was working in an environment which was of Spanish-speaking people, because Latin America had been conquered. It was not colonized. It was conquered by Spanish-speaking people from Europe. त्याच्यात फरक आहे. इंडियामध्ये आपण म्हणतो, भारतात आपण म्हणतो colonialism. तिथे स्पॅनिशमध्ये वर्ड आहे कॉन्किस्तादोर, म्हणजे ज्यांनी कॉन्कर केलं। तिथे त्या समाजात जे काही झालं असेल, त्यांचा धर्म बदलला, त्यांची भाषा बदलली, पूर्ण जनरेशन्सच बदलले, त्यांचे आडनाव बदलले, आपल्याकडे असं काही झालं नाही। झालं असेल, फार कमी प्रमाणात झालं असेल, बट वेन आय रीच देअर आय डिड नॉट नो एनिथिंग इन स्पॅनिश, अँड वेन आय रीच द एअरपोर्ट, सॅन सॅल्वाडोर तिथला कॅपिटल आहे, अँड दी पीपल हू केम टू रिसीव मी वर फ्रॉम कोलंबिया, अँड ही लुक्ड ॲट मी अँड ही सेड
in Spanish, bienvenido means welcome. And he said, you are Hindu. So I was shocked. I didn't know how to respond because firstly, I didn't know Spanish. And secondly, this word, when he said Hindu. So then I tried to understand. Then I asked him, je mala tuta phuta je kai mala tyachyashi samvad karta ala. I said, why are you calling me Hindu? कारण आमच्याबरोबर काही लोक होते शीखही होते काही लोक मुसलमानही होते आणि त्यांनी म्हटलं तुम्ही सगळे हिंदू आहात आणि जे योगेश सुमनांनी सांगितलं दॅट इज दी डेफिनेशन विच पीपल आउटसाईड दिस वर्ल्ड अंडरस्टँड अबाउट इंडियन्स पीपल हिअर मे नॉट अंडरस्टँड बट पीपल आउटसाईड वेदर इट इज लॅटिन अमेरिका वेदर इट इज अरब कंट्रीज दे कॉल यू हिंदू और दे कॉल यू हिंद एव्हरीवन हू इज रिसाइडिंग इन दिस जिओग्राफिकल एक्सपॅन्स and who lives with the same idea of life is an Hindu. तिथून मी विचार करायला लागलो की बरोबर आहे जगात आपली एक ओळख आहे दुनिया में हमारी एक पहचान है दुनिया में हमारी पहचान ऐतिहासिक है Our country is not a nation state, it's a civilizational state. If we do not respect our civilization, nobody outside the world will respect. The other experience I had when I went to South Africa, in Southern Africa I was for 3 years, along with my family, my son who's here in the gathering, has studied in the school there, in the international college, and my elder son has taught in the international college there, and we were exposed to the kind of beliefs about Indians. From the time of 1993 till 2008, these two and multiple exposures that I had abroad, I was trying to understand what does the world think about us. I think the world thinks good about us. But if we start giving narratives, which Yogesh Somanji said, that we have divided narratives from India emanating and going outside, nobody can stop the world thinking bad about us. Why did I talk about narratives? I am not talking about Veer Savarkar. I am too small a person to talk about Veer Savarkar. You are all knowledgeable about Veer Savarkar. I am going a step further what Veer Savarkar visualized about this great country, about the great people of India. And I am trying to address the teenagers who are the future of our great civilization. When we had so many invaders, we had so many colonial powers coming here. Shivaji Maharaj, when he started as a young 15-year-old boy with fire in his heart and talking about Hindavi Swaraj, Samrajya, what was he thinking at that time? He was saying that anyone who's here is ours, but anyone coming from outside is not ours. And that was the strong message that he was trying to send. And then subsequent generations, like I said earlier, reached up to Attak, went up to Katak, right up to Jinji. This is what was unfolding, and this kept moving whether our civilization was being subjected to harassment, torture, and we were moving ahead with strength. And a lot of it, which people do not understand, was the strategic behavior. Strategic behavior is something which is never taught in schools. It is taught at home by the mother, which is called samskar. Today, when we start thinking about our enemies or adversaries, you know, the moment I say enemies, the Western thought or even the Western thought in India, they start saying, oh, he's too violent, he's talking of enemies. Okay, I will use the word adversary. This is a strategic thought. I do not want to get involved and stop going beyond to what is the best for my country. What Yogesh Somanji said, very quietly things were done, and when you became strong, that is when you announced. At times you should learn from your adversary also. Our adversary, the biggest one, most identified adversary today is China. Even the Chinese have something to teach us, provided
वी आर हम्बल इनफ टू लर्न, वी आर स्मार्ट इनफ टू लर्न, एंड वी आर इंटेलिजेंट इनफ टू इम्बाइब दैट विदाउट लूजिंग आवर ओन आइडेंटिटी. वन ऑफ द ग्रेटेस्ट लीडर्स ऑफ चाइना टोल्ड चाइना एंड द पीपल दैट टिल यू बिकम स्ट्रांग यू मस्ट हाइड एंड बाइड, एंड व्हेन यू बिकम स्ट्रांग अनाउंस योर अराइवल. नाउ मेनी ऑफ यू वुड हैव सीन द काइंड ऑफ इवेंट्स दैट आर अनफोल्डिंग अलोंग आवर नॉर्दर्न बॉर्डर्स. 1962 में क्या हुआ? हमारा ह्यूमिलेशन हुआ. भारतीय अंग्रेजों के समय, मुगलों के समय या उसके पहले जो दिल्ली सल्तनत कहा जाता है वो ह्यूमिलेशन हुआ, लेकिन 1962 में भी ह्यूमिलेशन हुआ. कोई भी देश और कोई भी देशवासी ये एक्सेप्ट नहीं करेंगे कि आपकी सेना हारी. मैं भारतीय सेना में 40 साल रहने के बाद जब राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार श्री अजीत डोभाल के साथ काम करने उतरा और मेरी उनसे पहले चर्चा हुई, त्यांनी मला विचारलं की तुम्ही स्वतःला कसं डिस्क्राइब करता. मी त्यांना म्हटलं की सर, आय एम स्टील अ स्टुडंट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज अँड आय थिंक आर रिलेशनशिप देअर आफ्टर वेंट वेल बिकॉज एव्हरी डे यू हॅव समथिंग टू लर्न अँड व्हॉट एव्हर यू हॅव लर्न्ड अँड इन द न्यू कंटेक्स्ट व्हॉट इज हॅपनिंग इन द वर्ल्ड यू हॅव टू कीप मोल्डिंग युअर सेल्फ, यू हॅव टू कीप टेकिंग युअर सेल्फ अहेड विथ द नॅशनल इंटरेस्ट इन माइंड अँड इन युअर हार्ट. इफ वी वॉन्ट आर ग्लोरियस पास्ट टू बिकम आर ग्लोरियस फ्युचर, द स्ट्रॅटेजिक बिहेवियर इन दिस कंट्री अँड ऑल आर कंट्रीमेन वेर एव्हर दे मे बी रिसायडिंग इन द वर्ल्ड हॅज टू ग्रॅज्युअली शिफ्ट, सायलेंटली शिफ्ट, मेक द नेशन स्ट्रॉंग अँड देन अनाउन्स द अराइवल. 2014 पासून पंतप्रधानांनी म्हटलं आत्मनिर्भर भारत. तुम्हाला सांगतो, काल एक वेबिनार झाला जे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी आयोजित केला होता, त्याच्यात मी पण भाग घेतला आणि पंतप्रधानांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. पंतप्रधानांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आत्मनिर्भर भारत इज मेंट फॉर ऑल मिनिस्ट्रीज, नॉट ओनली मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. वेदर इट इज मिनिस्ट्री ऑफ होम, वेदर इट इज मिनिस्ट्री ऑफ एग्रीकल्चर, वेदर इट इज मिनिस्ट्री ऑफ कल्चर, वेदर इट इज मिनिस्ट्री ऑफ इरिगेशन, जलशक्ति, एनी मिनिस्ट्री, यू हॅव टू मूव अहेड टुवर्ड्स आत्मनिर्भरता. आत्मनिर्भर भारत म्हणजे कम्प्लीट भारत, अँड दॅट इज वेअर एव्हरी मिनिस्ट्री इज टेकिंग अ लॉट ऑफ इनिशिएटिव्ह अँड मेकिंग द कंट्री स्ट्रॉंगर. तुम्ही हे एक लक्षात घ्या, कुठेही हिस्टॉरिकली तुम्ही बघा, कधी कोणत्याही जनावराची बळी दिली गेली, द वीकेस्ट ॲनिमल इज सॅक्रिफाइस्ड. इफ नॅशनल पॉवर इज द डिसाइडिंग फॅक्टर अबाउट युअर फ्युचर, यू हॅव टू बिकम स्ट्रॉंग अँड देर आर मेनी डोमेन्स इन विच यू हॅव टू बिकम स्ट्रॉंग. युक्रेन आणि रशियामध्ये काय चाललेलं आहे, दिस इज अ लेसन. युरोप, वाय इज इट वीक टुडे? बिकॉज इंटरेस्टिंगली युरोप थॉट युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका लीडिंग नॅटो विल कम टू देअर रेस्क्यू एव्हरी टाईम. कॅन एनी सिव्हिलायझेशन हॅव दिस काइंड ऑफ वियर्ड थॉट दॅट यू कॅन आउटसोर्स युअर सिक्युरिटी टू समबडी एल्स? And that is what is a realization that what we had started talking of was absolutely wisdom. As a military man, I can tell you one thing. The definition of militarization is gradually changing to securitization. In the comprehensive national security, you need economic security, you need energy security, you need food security, you need agriculture security. Food security, agriculture security madhe antar hai. There are some things which are your food, but there are other things in agriculture which are not food but extremely important, and more so once we go towards biofuel, that agriculture will get connected to energy security. If we do not produce adequate
क्रूड ऑइल और गैस इट इज नॉट आवर फॉल्ट. वी हैव बीन बॉर्न इन अ लैंड मास विच इज नॉट गिफ्टेड द वे द अरब्स आर और द वे द रशियंस आर और द वे द साउथ चाइना सी इज. सो वी हैव टू फाइंड आवर सोल्यूशन द वे छत्रपति शिवाजी फाउंड सोल्यूशन द वे वीर सावरकर फाउंड सोल्यूशंस. Brilliance lies in creating solutions in the existing environment with the existing situation. I am trying to keep my language as simple as possible ताकि जो हमारी नई पीढ़ी है उसको ये समझ में आए और वो इस शब्दावली में फंस के ना रह जाए. मी एक मिलिट्री चा व्यक्ति आहे. आम्हाला एक सुरुवातीपासून शिकवलं जाते की तुमचा प्लॅन आणि तुमचं कम्युनिकेशन सिंपल असायला पाहिजे. म्हणून मी अवॉइड करतो जितकेही ॲडजेक्टिव्ज अँड ॲडवर्ब्स आहे ते मी अवॉइड करतो. कदाचित काही लोकांना ते पसंत नसेल पण मला जर फ्युचर जनरेशन पुढच्या पिढीशी बोलायचं आहे तर त्यांच्यासाठी जे इथे बसलेले आहेत किंवा जे सोशल मीडियावर मला ऐकतील मला ते एक साध्या भाषेत त्यांना हे नरेटिव्ज द्यायचे. आपले जे ॲडवर्सरीज आहेत पश्चिमेला किंवा उत्तरेला त्यांनी ही जी एक लढाई आहे आजकाल लढाई म्हणजे मल्टी डोमेन वॉरफेअर आहे. इट इज नॉट फिजिकल सिक्युरिटी ओनली. इट इज नॉट की एक इंच भी जाने नहीं देंगे. आप एक इंच नहीं जाने देंगे लेकिन जब आपकी युवा पीढ़ी बर्बाद होगी क्योंकि उनको अपने ऊपर विश्वास नहीं होगा तो आप वैसे ही लड़ाई हार चुके होंगे. ये लड़ाई कभी अनाउंस नहीं होती. हे अनडिक्लेअर्ड वॉर्स असतात. त्याच्यात सायबर इन्फॉर्मेशन वॉरफेअर हे सगळ्या नवीन तऱ्हेच्या लढाया आहेत. पूर्ण जगात तुम्ही बघा जे चायनाने केलं 1979 के बाद चायनाने कभी भी मिलिटरी ॲक्शन कहीं नहीं की. 1979 में उन्होंने व्हिएटनाम में लड़ाई की मार खाई और वापस गए. उसके बाद उनको समझ में आ गया कि उनकी वन चाइल्ड पॉलिसी और उसके अलावा लड़ाई न लड़ने की पॉलिसी गलत रही. अभी भी जब वो आके हमारे सीमा पे खड़े हुए उन्होंने हमसे लड़ाई नहीं लड़ी. वो एक्चुअली उन लोगों को एक आश्चर्य हुआ कि गलवान में भारतीय सेना के कर्नल बाबू ने उनका विरोध किया जो कि उनको आदत नहीं है. दे वर शॉक्ड दैट हाउ कैन अ कंट्री इन एशिया अपोज. Why did Colonel Babu oppose along with his men, brave men? Was he not aware that China is very strong? All of us are aware. In this hall, we are all aware. Outside this hall, we are all aware. But he did not believe in outsourcing security the way NATO and EU has done. Even today, we are very clear about one thing that if, I don't say that we should, but if there is any war that is imposed on India, it is Indians who will fight the Indian war. It will not be anybody else who will come here. We have heard terms like Quad, Quad Plus, AUKUS. We have heard all these terms. Ye sab sunne ke liye acha hai, narrative propagation ke liye bhi acha hai. Lekin asli mudda ye hai कि जब मैं पैड पहनूंगा और बैट हाथ में लूंगा तो बॉल मैं ही खेलूंगा. मैं रनर की जगह पे नहीं खड़ा रहूंगा. मुझे अपना मैच खुद खेलना है. मुझे अपने सिंगल्स 2 रन 3 रन 4 रन 6 रन मुझे ही बनाने हैं. इसका मतलब मुझे अपनी प्रेजेंट जनरेशन और फ्यूचर जनरेशन को हमेशा तैयार करके रखना है शारीरिक तौर पर और मानसिक तौर पर. आज की लड़ाई काइनेटिक के साथ साथ नॉन काइनेटिक है. नॉन काइनेटिक वॉर्स आर नेवर डिक्लेयर्ड. नॉन काइनेटिक वॉर्स कैन बी डिनाइड. नॉन काइनेटिक वॉर्स आर नॉट एट्रीब्यूटेड. रशिया हैड अटैक्ड एस्टोनिया फॉर 7 डेज. दे डिड नॉट लेट अ सिंगल डिजिटल ट्रांजैक्शन टेक प्लेस. एस्टोनिया केम डाउन टू मदर अर्थ एंड दे एक्सेप्टेड वॉट एवर रशिया वॉज सेइंग. हियर कम्स द स्ट्रेंथ ऑफ पुणे एंड मराठी स्पीकिंग पीपल. वी आर एक्सट्रीमली गुड एट IT. इंडिया टुक अ मैसिव लीड इन IT. मे बी बिकॉज वाइल द वर्ल्ड वॉज टॉकिंग इन
द लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन बीइंग इंग्लिश, वी वर गुड इन इंग्लिश, वी वर गुड इन मॅथ्स ऑल्सो, अँड वी टूक अ मॅसिव्ह लीड ओवर चायना. तिथे थोडासा आपलं चुकलं असेल. वी रेस्टेड इन आय टी, वी शुड हॅव गॉन टू बिग डेटा अनालिसिस, वी शुड हॅव गॉन टू डेटा सॉव्हरंटी, वी शुड हॅव गॉन फास्टर इनफ टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, वी शुड हॅव गॉन मच फास्टर इन स्पेस. नथिंग इज लॉस्ट इवन नाव, प्रोव्हाइडेड वी अगेन बिहेव स्ट्रॅटेजिकली अँड वी से वॉट एवर हॅज हॅपन्ड, बट नाव लेट अस नॉट टेक सिंगल्स बट लेट अस स्टार्ट स्कोरिंग फोर्स अँड सिक्सेस. वाय? इफ इट इज एन इन्क्रिमेंटल प्रोग्रेशन, द टेक्नॉलॉजिकल डिफरेन्शियल बिटवीन अस अँड द अदर ॲडवर्सरीज विल रिमेन. आय हॅव टू गो अहेड ऑफ माय ॲडवर्सरीज. हाऊ डू आय गो अहेड ऑफ माय ॲडवर्सरीज? आय कॅन लीप फ्रॉग ऑर पोल वॉल्ट, अँड दॅट कॅन ओनली बी डन बाय द यंगर जनरेशन अँड मेंटर्स लाईक यू अँड मी हु हॅव ग्रेड आर हेअर ऑर लॉस्ट आर हेअर. नाव इज पॉसिबली द टाईम दॅट आर ancient wisdom is used with the present day experience and future advice has to be correct. In the armed forces there was a particular generation jo hamesha powerpoint slide pe ya kahin pe bhi jo quotations lagate the wo Montgomery ki, Duke of Wellington ya navy wale mahan ki quotations lagate the. हमारी पीढ़ी है जिसने ये एक इस आशय को समझा कि हमारा जो इतिहास है, इतिहास, इतिहास का अर्थ हम लोगों ने समझा, और हम लोगों ने हमारे जितने हीरोज़ हैं उन लोगों को महत्व देना शुरू किया. और आज आपको शायद ही कोई ऐसी जगह मिले जहां हम चाणक्य की बात नहीं करते, कौटिल्य की बात नहीं करते, या शिवाजी महाराज या राणा प्रताप की बात नहीं करते. वीर सावरकर भी उनमें से एक हैं. हर एक व्यक्ति ने हमें कुछ ना कुछ सिखाया. उसको समझना और उसको आज की परिस्थिति में और कल की परिस्थिति में इस्तेमाल करना, ये विजडम है. आज की पीढ़ी ज़्यादातर सोशल मीडिया पे, गूगल पे इसलिए रहती है क्योंकि उनको इन्फॉर्मेशन मिलता है. इन्फॉर्मेशन, नॉलेज, विजडम, इन तीनों में बहुत फ़र्क है. अगर इन्फॉर्मेशन मिलता है इसका मतलब ये नहीं कि उस बच्चे को अपने माता पिता से ज़्यादा समझता है. उसको इन्फॉर्मेशन है, उसको ये पता हो सकता है कि होंडुरस और ग्वाटेमाला की राजधानी कौन सी है, लेकिन वहाँ पे लोग कैसे हैं, किस तरह से बिहेव करते हैं, या चाइना की राजधानी बीजिंग है लेकिन चाइनीज़ लोग कैसे सोचते हैं. ये पीढ़ी, जो वरिष्ठ पीढ़ी है, वही समझा सकती है, और वो उनके अनुभव से जब समझाती है तो वो इन्फॉर्मेशन धीरे धीरे एक विजडम में आता है. इसका अर्थ यह है कि आपको ये पता लगता है कि उन लोगों से मुझे किस तरह बर्ताव करना है. द प्रॉब्लम इन इंडिया हैज़ बीन, वी हैव बीन टॉकिंग एंड नॉट एक्टिंग. इन यस्टरडेज वेबिनार अगेन द प्राइम मिनिस्टर मेंशन्ड, हैविंग स्पोकन सो मच, दिस इज द टाइम टू एक्ट. जनरल मनोज नरावणे बिलोंग्स टू पुणे, ही इज ऑल्सो लाइक मी. मोस्ट ऑफ द टाइम वी हैव बीन आउट ऑफ पुणे बिकॉज, और महाराष्ट्र, बिकॉज वी हैव बीन सर्विंग द नेशन. ही हैज ऑल्सो सेड वेरी क्लियरली, जनरल रावत आर लेट CDS, ही ऑल्सो सेड द सेम थिंग, इनफ ऑफ टॉक, इनफ ऑफ डिस्कशन, लेट्स गेट इन टू एन एक्शन प्लान. हु विल डू वॉट? So the younger generation has to understand, having learnt everything from your elders, please get into action because time is less. You have to close the gap, you have to go ahead, and once you go ahead, then you announce the arrival the way China did to United States. The kind of strategic thought that China and Russia will combine and challenge NATO is the kind of example that we have to start looking at. There are many things which I would like to mention, and it's not always important that this dialogue between me and those who are listening to me here in the hall or outside
in the open world is limited to only this interaction. I am connected to a large number of people, which is the blessing of technology. People of my generation, if we incorporate technology in our daily life, we are able to mentor and guide more number of people from the younger generation. And I take it that as a responsibility of an Indian to be doing that to every person who is willing to learn, and those who are not willing to learn, to gradually take them to a level of understanding. Now, there are certain things which, again, Maharashtra has. Our engineers are brilliant. What Shri Natu mentioned, that having done my duty while in uniform or while in the NSCS, now I am taking certain initiatives. त्याच्यात मला लक्षात आलं की पुण्याला इतके चांगले इंजिनियर्स आहेत आणि ते युरोपला जातात, यूएसला जातात, आणि त्याच्यातले बरेच मुलं मुली इथे परत येतात. मग त्यांच्याशी माझा संवाद होतो. आजपासून मला वाटते 2 की 3 वर्षापूर्वी एक पुण्याचा इंजिनियर जो अमेरिकन सिटिझन झालेला आहे तो मला भेटला, पुण्यालाच भेटला. आणि मी त्याला विचारलं की बेटा तू इथे परत काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. तो म्हणाला, सर मला करायचं आहे कॉन्ट्रीब्यूट, पण मला समजत नाही कसं करायचं. का समजत नाही? कारण आपल्याकडचे जे प्रोसेसेस आहेत ते इतके रिजिड आहेत की जो प्रपोजल तो घेऊन येतो ते प्रोसेस त्याला किल करते. आता आमचा प्रयत्न सतत चालू आहे. मागच्या 3 वर्षात मी NSCS मध्ये बसून ईज ऑफ डुईंग बिझनेस, ईज ऑफ फंक्शनिंग ते करायचा प्रयत्न करत होतो. आणि मला खूप अभिमान होता की मी खूप काही केलं. आणि मी बाहेर आल्यानंतर आता मी जेव्हा परत पाहायला लागलो तर लक्षात आलं अजून खूप काम करायचं आहे. कोणाला करायचं? मला करायचं आहे, सगळ्यांना करायचं आहे. वी ऑल हॅव टू वर्क टुवर्ड्स इट. वी ऑल हॅव टू टेल पीपल दॅट वी हॅव टू मेक इंडिया अट्रॅक्टिव्ह टू आर चिल्ड्रन हू हॅव गॉन आउट अँड दे मस्ट कम बॅक. दे शुड नॉट शिफ्ट, दे मस्ट स्टे देअर. दे मस्ट कॉन्ट्रीब्यूट बाय देअर नॉलेज, दे मस्ट कॉन्ट्रीब्यूट बाय देअर इकॉनॉमिक पॉवर and ensure that whatever they have learnt in the educational institutions there or the research institutions there, that knowledge has to come back and we should be able to incorporate and give the best solutions, best products, best technologies to everyone in the country, whether it is in industry, whether it is in agriculture, whether it is in veterinary sciences, whether it is in health sector, whether it is in defense, anywhere and everywhere, that richness has to come. China has done exactly the same. They have flooded the entire lot of organizations all over the world. Har vishw ke manch par Chinese log, jaise hum log yahan pe baithe hue hain, United Nations ke aise high table ke upar aapko zyada se zyada Chinese milenge, chahe wo China mein padhe hon, chahe wo US mein padhe hon, chahe Europe mein padhe hon. Aur wo nirnay karte hain kis tarah vishw aage badhega. Agar humne is cheez ko nahi samjha तो हम स्ट्रैटेजिक बिहेवियर में हार जाएंगे. क्या हमें स्ट्रैटेजिक बिहेवियर में हारना चाहिए? आपल्याकडे इतके मोठे थिंकर्स झालेले आहेत. मी म्हटलं सिव्हिलायझेशनल स्टेट. सिव्हिलायझेशनल स्टेट जेव्हा आपले लोक इतक्या चांगल्या स्तरावर होते त्यावेळेला युरोपमध्ये या लोकांना हे सुद्धा समजत नव्हतं की राष्ट्र कसं चालवायचं. लीव ग्रीस असाईड, लीव रोम असाईड, but bulk of them was still in a position where they did not know what Chanakya was teaching us or what was taught to us in Bhagavad Gita. What happened in Mahabharata? What happened in Ramayana? Bhagwan Krishna sabse bade strategist the. Unse hum aaj hamari sena ko sikha rahe hain. Aapko ek choti si cheez batata hu. Jab bhi hamare sena adhyaksh ke yahan pe videsh se koi delegation aati hain, त्यांना एक गिफ्ट म्हणून एक कॉफी टेबल बुक दिलं जाते. जनरल रावत एकदा बसले असताना त्यांनी विचार केला आणि माझे मला विचारलं की विनोद, आपल्याला हे चेंज करायला पाहिजे. मग आम्ही थोडीशी चर्चा केली. त्याचं जे पहिलं पान आहे त्याच्यात श्रीरामांचं फोटो आहे. आता समबडी कॅन टर्न अराउंड अँड से वाय आर यू ब्रिंगिंग रिलिजन इन आर्म फोर्सेस. वी सेड नो. त्यांना आपण मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम असं म्हणतो.
ईच अँड एव्हरी सोल्जर अँड ऑफिसर शुड लर्न वॉट इज मर्यादा. ईच अँड एव्हरी सोल्जर शुड लर्न. आणि त्याच्यामुळे मागच्या एका प्रोग्राममध्ये नातूही होते आणि मला विचारलं गेलं की आर्म्ड फोर्सेसमध्ये आपले संस्कार शिकवले जातात की नाही. हे एक उदाहरण आहे की आम्ही आर्मीला शिकवतो की जसं कंडक्ट मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचं होतं तसं तुमचं कंडक्ट असायला पाहिजे. तुम्ही कुठेही जाऊन लुटायला नाही जाता, तुम्ही भारतासाठी विजय मिळवायसाठी जाता. ती विजय कायनेटिक असेल किंवा नॉन कायनेटिक असेल पण ती मर्यादित असायला पाहिजे. मी त्या मंचावरनं सांगितलं होतं सगळ्यांना की भारतीय सेना किंवा आर्म्ड फोर्सेस तिन्ही आर्मी नेव्ही एअरफोर्स तिन्हीमध्ये अजूनही एक महत्त्वाची गोष्ट शिकवली जाते की आमचा जो कमांडिंग ऑफिसर असतो त्याचं स्टेचर वडिलांचं असते. ही इज नोन ॲज द फादर ऑफ दॅट युनिट. व्हॉट एवर हॅपन्ड इन गलवान, वाय डीड इट हॅपन? बिकॉज द बॉईज ऑर द मेन फ्रॉम कर्नल बाबूज युनिट रिअलाइज दॅट द चायनीज आर इन्सल्टिंग हिम. नो चाइल्ड विल एवर ॲक्सेप्ट इन्सल्ट टू हिज ऑर हर फादर. अँड दॅट इज वेअर द वायलन्स केम अप अँड वी गेव देम इन द सेम कॉइन दॅट दे हॅड कम टू डिलिव्हर. That father figure concept is even today present. आपल्या संस्कृतीमध्ये आपण इन्क्लुझिव्ह आहे, सगळ्यांना आपण सोबत घेऊन चालतो. आर्म फोर्सेसमध्ये एका ठिकाणी मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा असं असतं. जे कमांडिंग ऑफिसर्स आणि बाकीचे ऑफिसर्स असतात त्या सैन्य दळात, दे फॉलो द रिलिजन ऑफ द ट्रूप्स. इफ आय एम इन असाम रेजिमेंट, I will follow the religion of my troops. I will look at their strength and I will mold myself accordingly, but I will still be a leader and I will take them to sure shot victory. That is the art of leadership which even Chhatrapati Shivaji has taught us. There are certain important things which always happen in the armed forces. You always honor naam namak nishan. Naam, like I am from Garhwal Rifles, so naam will be of my country Bharat and of my regiment. The regimental deity is Badrinath, Badri Vishal. So we will, in fact our war cry is related to Badrinath. In every regiment some deities name is given as the regimental war cry. Only in Maratha Light Infantry you have Chhatrapati Shivaji and Har Har Mahadev. That goes to show the kind of rich heritage that we have. Naam namak, namak we all know, I am not going more into detail. Jiska namak khaya uske liye jaan bhi denge. Aur nishan is that jhenda. In the history it has never been mentioned adequately. The Hindavi Swaraj, the Bhagwa Jhenda which was on Red Fort for a number of years, people straight away said that Mughals handed over power to the British. That is a lie. That is not true. And we ensure that we stick to what is true. And this is what the younger generation has to be always taught. And here comes the point which I had started with, language. Aapko har ek bhasha pe अपना अधिकार करना है. अधिकार तलवार के बल पे नहीं करना है, नॉलेज के बेसिस पे आपको हर एक भाषा पे अधिकार करना है. जब मैं एल साल्वाडोर गया मुझे स्पैनिश भाषा नहीं आती थी, लेकिन 3 महीने में मुझे स्पैनिश भाषा आने लगी क्योंकि भारतीय लोग भाषा पे प्रभुत्व करना अच्छी तरह जानते हैं और हम भाषा बहुत जल्दी सीखते हैं. और उन 3 महीने के बाद उस मिशन में शायद हम जो दोनों थे, और किस्मत की बात है कि हम दोनों जो मिलिट्री ऑब्जर्वर्स थे दोनों ही महाराष्ट्रियन थे और दोनों ही पुणे के थे, और हम दोनों स्पैनिश भाषा हमने इतनी जल्दी पकड़ी कि हमारे जो ब्रिगेडियर जनरल थे स्पेन के, उन्होंने बोला आप अब हमारे साथ काम कीजिए क्योंकि हमारे ऑफिसर्स को इंग्लिश नहीं आती है और न्यूयॉर्क से बात करने में हमें बड़ी दिक्कत आती है, तो आप दोनों भाषा करिए.
दिस इज आवर सिविलाइजेशनल हेरिटेज. वी शुड लुक एट व्हाट इज डिस्ट्रैक्शन, लीव दैट असाइड. व्हाट इज आवर स्ट्रेंथ, टेक इट, इनकॉर्पोरेट, त्याला मजबूत करा आणि पुढे जा. लवकरात लवकर पूर्ण जगात आपलं जे सिव्हिलायझेशनल हेरिटेज आहे ते एस्टॅब्लिश करा, बट विथ अ काइंड ऑफ ॲटमॉस्फिअर दॅट हॅज टू बी क्रिएटेड दॅट इट इज ॲक्सेप्टेड बाय ऑल. जे ऑर्गनायझर्स आहेत त्यांना मी आय वॉन्ट टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड फॉर गिविंग मी अ चान्स टू स्पीक टू पीपल लाईक यू, अँड माय ग्रॅटिट्यूड टू यू ऑल. इट्स बीन अ व्हेरी लाँग सेशन फॉर यू. यू हॅव बीन व्हेरी पेशंट लिसनिंग टू मी, लिसनिंग टू एव्हरीवन एल्स. And before I close my thoughts, when I was sitting there, I was just wondering, Yogesh Somanji is batting and hitting sixes. What am I going to do? And I said, koi baat nahi, tail ender bhi utna hi majboot hota hai jitna opener hota hai. Thank you. Jai Hind.